माझं नाव हिमांशु लेले आणि आम्ही कचरा व्यवस्थापनामध्ये काम करण्यासाठी वेस्टकार्ट नावाचा स्टार्टअप चालू केला आहे. आणि त्या स्टार्टअपमध्ये कचऱ्यावरच्या अनेक सोल्युशन्सपैकी बायोगॅस हे एक सोल्युशन आहे. तर बायोगॅस म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कन्व्हर्टिंग युअर किचन वेस्ट इंटू युअर कुकिंग गॅस. म्हणजे आपला जो किचन वेस्ट असतो, खरकटान्न, शिळान्न, चिरलेला भाजीपाला, देठं, साली, हे सर्व यामध्ये टाकायचं. ह्याच्यामध्ये त्याच्यावर प्रक्रिया होते आणि प्रक्रिया झाल्यावर ह्याच्यामध्ये गॅस तयार होतो आणि तो झालेला गॅस तुम्ही तुमच्या शेगडीला जोडलेला असतो आणि तो गॅस आपण वापरू शकतो. आता ह्याच्या पुढची माहिती बायोगॅसचं वर्किंग माझा मित्र तुम्हाला सांगेल. नमस्कार, माझं नाव पवन ठोंबरे आणि मी तुम्हाला बायोगॅसचं वर्किंग आज एक्सप्लेन करणार आहे. तर बायोगॅस हा आहे डायजेस्टर. तर ह्या डायजेस्टरमध्ये ह्या इनलेटद्वारे आपण यात कचरा टाकतो. तर आपण आत्ता थोडा यात कचरा टाकूया. तर हा मी थोडा कचरा ह्या फनेलद्वारे ह्या इनलेटमध्ये टाकतो. तर हा टाकलेला कचरा ह्या इनलेटद्वारे ह्या डायजेस्टरमध्ये जातो. ह्या डायजेस्टरमध्ये बॅक्टेरियांची स्लरी असते. त्यात तो कचरा गेल्यानंतर तो तिथं जिरतो आणि त्याचं प्रोसेसिंग होऊन गॅस तयार होतो. तयार झालेला गॅस हा पाईपद्वारे ह्या गॅस होल्डरमध्ये साठवला जातो आणि तिथून कनेक्शन आपल्या किचनपर्यंत गेलेलं आहे आणि ते शेगडीला जोडलेलं आहे. जसा गॅस तयार होईल तसा हा गॅस होल्डरवर येतो. आता काल आम्ही थोडा कचरा यात टाकला होता त्यामुळे थोडा गॅस यात साठला आहे. तर ह्या बायोगॅसचे दोन आउटपुट आहेत. एक तर गॅस जसं मी आत्ता सांगितलं आणि दुसरं आहे ते लिक्विड स्लरी. स्लरी म्हणजे हे एक प्रकारचं खत किंवा आपण कीटकनाशक म्हणून ह्याचा वापर करू शकतो. जेव्हा आपण ह्यात कचरा घालतो तर तो जिरल्यानंतर त्या कचऱ्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं आणि ते ह्या आउटलेटद्वारे बाहेर पडतं. तर ह्या बायोगॅसबद्दल अजून एक की लोकांना शंका असते की ह्याचं काही एक्सप्लोजन रिस्क आहे का किंवा इतर काही धोका आहे का. तर अगदीच नाही, हा 100% सेफ आहे आणि 0% एक्सप्लोजन रिस्क आहे. कारण हा नॉर्मल प्रेशरला वर्क करतो. आपला LPG सिलेंडर प्रेशराईज करून भरलेला असतो त्यामुळं त्यात एक्सप्लोजनची रिस्क आहे. पण ह्यात अजिबात एक्सप्लोजनची किंवा इतर कुठलाही धोका नाही आणि हा 100% सेफ आहे. तर आता आपण ही थोडीफार जी काही स्लरी बाहेर आले ती आपण आता झाडांना घालूया. तर ह्या स्लरीत साधारण 50% म्हणजे डायल्यूट करून आपण ती स्लरी घालणार आहोत. तर यात थोडं मी पाणी घालतो. आता ही डायल्यूट केलेली स्लरी आपण झाडांना घालू. अतिशय उत्तम खत आणि उत्तम कीटकनाशक म्हणून ह्याचा वापर होतो आणि आपणही आपल्या गच्चीवर अशी सुंदर बाग फुलवू शकतो. आता आपण किचनमध्ये जाऊन शेगडी बघूया कसा गॅस पेटतो. तर आता आपण आलोय किचनमध्ये आणि ही जी बघताय ती बायोगॅसची शेगडी आहे, बायोगॅसचा बर्नर आहे. तर आपण आता पेटवून बघूया कसा पेटतो. इथे आपल्याला हा काळ्या पेटीने पेटवायला लागतो. ह्याची तुम्ही फ्लेम बघू शकता ही LPG पेक्षा जास्तच आहे. हे व्यवस्थित आपल्याला कमी जास्त बारीक करता येतं, गॅस बारीक करता येतो, पाहिजे तसं वाढवता येतो. आणि हा पूर्णपणे व्यवस्थित निळी फ्लेम आहे, एकदम कॉन्स्टंट फ्लेम आहे, त्याला प्रेशरचा काही इश्यू नाही आहे. तर आता ही जी सिस्टीम तुम्ही बघितली ह्याची किंमत आहे फक्त 11,999 रुपये. हे मॉडेल आहे 200 लिटरचं मॉडेल आहे आणि एका घराला पुरण्या एवढं मॉडेल आहे. तर आपण आता बघितलं क्लायमेट चेंजबद्दल तुम्ही काय माहितीलं असतं. तर क्लायमेट चेंजसाठी सगळ्यात मोठं कारण जर कुठलं असेल तर ते आहे आपला ओला कचरा. ओल्या कचऱ्यापासून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड नावाचे ग्रीन हाऊस गॅसेस ज्याला आपण म्हणतो ते हवेत निघतात आणि त्याचं खूप जास्त प्रदूषण होतं. तर ह्या सिस्टीममध्ये आपण ते पूर्णपणे वाचवतोय आणि सुमारे 1 टन कचरा हा जवळजवळ डम्पिंग ग्राउंडमध्ये जाण्यापासून आपण वाचवतोय. आणि ह्या ओला कचरा ट्रीट करण्यासाठी कॉम्पोस्टिंगपेक्षा सुद्धा अधिक चांगलं सोल्युशन आहे. कारण कॉम्पोस्टिंगच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे कमी प्रमाणात का होईना पण हवेत हे निघून जातच असतात. त्यामुळे दिस इज द बेस्ट वे टू ट्रीट युअर वेट वेस्ट. आणि ह्याच्यामुळे जी LPG ची बचत होती ती तर पूर्ण अजून वेगळीच आहे. त्यामुळे LPG ची बचत होती, आपल्याला खत मिळतं, कीटकनाशक मिळतं आणि शिवाय मोफत स्वयंपाकाचा गॅस मिळतो आणि शिवाय आपल्या कचऱ्याचं विघटन सुद्धा घरच्या घरीच होतं.
ह्या सगळ्या फायद्यासाठी तुम्ही ह्या संकल्पनेचा नक्की विचार करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. आमचा नंबर आहे 9168165164 आणि दुसरा नंबर आहे 8605053881. धन्यवाद.